कालपासून माग लागलाय. त्याचं बी बरोबरच आहे. अहो आता शाळा सुरू होईल, पुस्तकं नकोत का आणायला? पुस्तकं आणायला पाहिजेत. तुला काय वाटतं ग सुगंधा? माझी इच्छा नाही त्याला पुस्तकं आणायची, पण पैसा ना ग, कुठून आणायचा पैसा? 4 महिने झालं घर भाडं थकलं, या महिन्यात मालक घराबाहेर काढले. ते बी आहेच, पण मी काय म्हणते त्या मॅनेजरला सांगून बघा की म्हणाव पोराची फी. येडी आहे का सुगंधा तू? नवीन नोकरी लागलेली, ती पण त्या परश्याच्या मेहरबानीनं. असं नाही बोलता यायचं. म्हणजे पुस्तकं नाहीच मिळणार त्याला? तुला सपान पडला असेल र. हा मी पण तेच म्हणत होतो, आले आले झोपेतून उठवलं ना त्याला. तरी मी म्हणत होते कशाला उठवलं त्याला झोपेत ना. झोप बर, झोप तू, झोप झोप झोप. नाही खरंच खरंच मी बोलतोय, मी दोनदा पाहिलंय त्याला. येडाय का तू बाळ्या, असं बोलत असत का कधी बावलं? नाही मी येडा नाही, नाही मी दोनदा बघितलंय त्याला. अरे येडा म्हणतील लोक तुला, असं असत का कधी? बघ त्याला नीट उभं तरी राहत आहे का? बघा बाबा बघा कसं करतय ते. घाबरू नका, तो अगदी खरं बोलतोय. मी त्याच्याशी खरोखर बोललो, खर तर मी त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो एकदम घाबरला. हा असं हताश होऊन काही होत नाही बर का भाऊ? हा मुलगा हुशार आहे, त्याला शिकवायलाच पाहिजे. मला मान्य आहे कि परिस्थिती नाहीये, पण प्रयत्नांनी तिच्यावर मात करता येते की नाही सांगा बरं. आता हे बघा, एकदम कधी चमत्कार वगैरे होत नाही आणि तुमच्याकडे तेवढा वेळही नाही, म्हणून ही तात्पुरती मदत. हे राहू दे, याच्यातून त्याला हवी तेवढी पुस्तकं घेऊन द्या. काय येतो मी, काळजी करू नका. हा अच्छा कोण होता हो तो? माहित नाही. कुठे सापडला तुम्हाला? माहित नाही. कोणाचा होता? कुणी का असेल, पण आपल्यासाठी देवच होता. देवासारखं धावून आला आपल्यासाठी.